नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्र हो, या आधीच्या भागामध्ये आपण आमची सहल हा पाठ बघितलेला आहे. तर आज आपण आमची सहल या पाठाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. थोडक्यात एकदा त्या पाठात आपण काय पाहिलं होतं याची मी तुम्हाला आठवण करून देतो. बघा, पाठामध्ये आपण बघितलं होतं की शाळेतल्या मुलांची सहल आमराईमध्ये गेलेली असते आणि आमराईत गेलेल्या सहलीचे वर्णन या पाठात आलेलं आहे. तसंच मुलांनी आमराईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची निरीक्षणं केली, तसंच मुलं त्या ठिकाणी आनंदाने बागडली, मुलांनी आमराईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढली, हे सर्व आपण या पाठामध्ये बघितलेलं आहे. चला तर बघूया या पाठाची प्रश्न उत्तरं. बघा, प्रश्न क्रमांक एक काय आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, आता पहिला प्रश्न आहे, मुलांची सहल कुठे गेली होती. तर उत्तर आहे, मुलांची सहल आमराईमध्ये गेली होती. मुलांची सहल कुठे गेली होती? आमराईमध्ये. आता बघू प्रश्न क्रमांक दोन, सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते. बघा, सहलीला जाताना मुलांनी काय सोबत नेले होते? तर उत्तर आहे, सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य इत्यादी गोष्टी सोबत नेल्या होत्या. सोबत काय नेलं होतं? जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकलेचे साहित्य, ह्या गोष्टी मुलं सोबत घेऊन गेले होते. बघू आता प्रश्न तिसरा, बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला. बघा, आमराई असते की नाही, त्याचा अर्थ बाईंनी काय सांगितला? तर उत्तर आहे, आंब्याची अनेक झाडे जिथे ओळीने लावून ती जोपासली जातात त्याला आमराई असं म्हणतात, असा आमराईचा अर्थ बाईंनी सांगितला. बघा, आता पुढे बघू प्रश्न क्रमांक चार, आमराईमध्ये मुले कोणकोणते खेळ खेळली. बघा, आमराईमध्ये मुलांनी कोणकोणते खेळ खेळले? तर बघा, उत्तर आहे, आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवना पाणी आणि ऊन सावली हे खेळ खेळली. ठीक आहे, तर आता बघू प्रश्न क्रमांक दोन. तर प्रश्न क्रमांक दोन पाहू. बघा, कंसातील गाळलेल्या जागी रिकाम्या जागा भरा. बघा, आता या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी शब्द भरायचा आहे. रिकामी जागा म्हणजे दाट झाडी. सांगा बरं, दाट झाडी म्हणजे काय? तर आपण बघितलं होतं, राई म्हणजे दाट झाडी. आता रिकामी जागा क्रमांक दोन, वाऱ्याने पडलेल्या काय आम्ही गोळा केल्या? तर कैऱ्या. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या आणि आम्ही सहभोजन केले. आम्ही काय केले? सहभोजन. ठीक आहे, तर आता बघू तिसऱ्या क्रमांकाची रिकामी जागा, बाईंनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला. यातला काय सांगितला? फरक. हो की नाही? पुढे बघू आता रिकामी जागा क्रमांक चार, बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली. हो की नाही? आपण बघितलं, बाईंनी काय सांगितलं त्यांना? चित्रे काढायला सांगितली. आता बघू प्रश्न क्रमांक तीन, पाठात कोणकोणत्या पक्ष्यांची नावे आलेली आहेत. बघा, ही सर्व नावे आपण पाठात पाहिलेली आहेत. कोणकोणती नावे आहेत ती? पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंख्या, या पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत. ठीक आहे, तर आता बघू भाषा अभ्यास आणि व्याकरण. बघा, या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. जसं की ऊन याच्या विरुद्धी सावली, लांब याच्या विरुद्धी जवळ, आनंदी दुःखी, दाट विरळ, उत्साही निरुत्साही, फरक साम्य, सकाळी संध्याकाळी, ताजे तवाने मलूल, उलट सुलट, अशा प्रकारे आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहता येतात. बघा, आता प्रश्न क्रमांक दोन आहे, पुढील शब्दातील नामे लिहा. बघा, या ठिकाणी आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत आणि ह्या वाक्यातली नावं कोणती आहेत ती आपल्याला ओळखायची आहेत. बघा, आता या वाक्यामध्ये पक्षी आणि झाड
ही दोन नावे आहेत. दुसऱ्या वाक्यामध्ये आंबा आणि झाडे ही नावं आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये पोपट, आंबा आणि चित्र ही नावं आपल्याला पाहायला भेटतात, जी या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता बघू प्रश्न क्रमांक 3. बघा पक्ष्यांचा किलबिलाट तसे. आता बघा पक्षी जे आवाज करतात त्याला म्हणतात किलबिलाट. तसं प्रत्येक गोष्टीचा काही ना काही आवाज असतो, तर त्याच्या आवाजाला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. बघा जसं की ढगांच्या आवाजाला गडगडाट म्हणतात, चिमण्यांच्या आवाजाला चिवचिवाट म्हणतात, तर पानांच्या आवाजाला सळसळाट म्हणतात, आणि पक्ष्यांचे जे पंख असतात, पक्ष्यांची जी फडफड असते म्हणून पंखाला म्हणतात फडफडाट. अशा प्रकारे आपल्याला त्या गोष्टीचा आवाज सांगता येतो. आता तोंडी परीक्षेसाठी बघू कोणते प्रश्न दिलेत. बघा प्रश्न क्रमांक 1 आहे, ऊन सावली शिवनापाणी यासारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्याची माहिती तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही काही खेळ खेळत असाल तर ते खेळ कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. मग कोणी क्रिकेट खेळत असेल, कोणी कबड्डी, कोणी विटू दांडू वगैरे वगैरे. आता बघू प्रश्न क्रमांक 2, तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गामध्ये सांगा. बघा तुमची देखील सहल आजपर्यंत कुठे ना कुठे गेलेली असेलच, तर तुम्हाला काय करायचं आहे त्या सहलीचं वर्णन इतरांना सांगायचं आहे, ते आपल्या वर्गात सांगायचं आहे. ठीक आहे, तर आता पुढे बघू. बघा आपल्याला पाठामध्येच आलं होतं हे काय की कैरी व आंबा यापासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते सांगा. बघा आता कैरीपासून काय बनवतात, तर पन्हे लोणचे हे पदार्थ कैरीपासून बनवतात. तर आंब्यापासून काय बनवतात, आमरस आईस्क्रीम हे पदार्थ आंब्यापासून बनवतात. आता बघा वाचा व लिहा काय दिलेले आहे. इथं आपल्याला वाचायला आणि तेच लिहायला रिकामी जागा दिलेली आहे, तेच आपल्याला लिहायचं आहे. बघा काही म्हणी वजा वाक्य आहे ती, झाडे वेली लावू चला स्वच्छ हवा मिळेल आपल्याला. काय आहे, झाडे वेली लावू चला स्वच्छ हवा मिळेल आपल्याला, हेच तुम्हाला खाली लिहायचं आहे. आता पुढे बघू, झाडांची घेता काळजी फुले फळे मिळतील ताजी. काय आहे, झाडांची घेता काळजी फुले फळे मिळतील ताजी. कवितेसारखंच आहे की नाही, ते सर तुम्हाला खाली लिहायचं आहे. आता इथं बघा, झाडेच झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण. काय, झाडेच झाडे लावू आपण तरच कमी होईल प्रदूषण, ह्याच ओळी तुम्हाला खालील रिकाम्या जागेत लिहायच्या आहेत. आता पुढे बघू. बघा पुढे दिलेली वाक्य वाचा आणि दिलेल्या चार रेघांमध्ये वळणदार अक्षरात लिहा. बघा या ठिकाणी काय करायचं आहे की तुमची जी चार रेघी होई असते का नाही, त्या ठिकाणी अतिशय सुंदर अक्षरामध्ये ह्या ओळी तुम्हाला अशाच्या अशाच लिहायच्या आहेत. तर तुम्ही अशा ओळी लिहिण्याचा प्रयत्न करा. काय दिलेलं आहे या ठिकाणी, आमची सहल गावच्या अंबराईमध्ये गेली होती, हेच वाक्य तुम्हाला खाली लिहायचं आहे. पुढं काय आहे, वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या, हे वाक्य जशास तसं चांगल्या अक्षरात खाली लिहायचं आहे. आता पुढे बघा, झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता, हेच विधान चांगल्या अक्षरात खाली लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या पाठाची प्रश्न उत्तरे पाहता येतात. तर धन्यवाद.